पुढे मुख्यमंत्र्यांना आपला मेवणा स्मगलिंगमध्ये असल्याच्या बातमीने हृदयविकाराचा झटका येतो. नेमक्या वेळी तब्येत बिघडवून घेण्याची त्यांची सवय असलेला सूचक संवाद चित्रपटाच्या सुरुवातीलाच असतो तो आता बरोबर आठवतो. त्यांच्या तब्येतीच्या नावाखाली पक्षांतर्गत विरोधक थंडावतात. पत्रकार परिषदेला जात असताना डिकास्टाचा अपघात होतो. मंत्रिमंडळाची फेररचना होते. माणिकरावांना अर्थ, दाभाडेंना समाज कल्याण अशा घोषणा होत असतानाच पत्रकार परिषदेतच दिगूला जांभया येऊ लागतात. श्रीमंत आणि बकाल मुंबईचा कॉन्ट्रास्ट त्याच्या डोळ्यापुढे दिसू लागतो. तो बाहेर पडतो. त्याला एक वेडा भिकारी भेटतो. त्याच्याकडे एकटक बघणारा दिगू हसू लागतो, दोन्ही हात वर करतो आणि धावू लागतो. आणि एका भिंतीपाशी येऊन ते दृश्य फ्रीज होतं. दोन्ही हात वर केलेल्या येशूची आपल्याला आठवण होते. त्याच भिंतीवर चुन्यानं घोषणा रंगवलेली असते, राजकीय स्थैर्यासाठी मते द्या. इथे चित्रपट संपतो. चित्रपटाचा हा शेवट अगदी असाच करावा असं काही ठरलं नव्हतं. दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी निळू फुले यांनाच तो सीन ते कसे करतील असं विचारलं. त्यावर ते म्हणाले की मला जसं वाटतं तसा सीन करू द्या, तुम्ही कॅमेरा फक्त चालू ठेवा. त्याप्रमाणे केलं गेलं. मंत्रालयाच्या पुढे असलेल्या भिकाऱ्यापुढे हात पसरून दिगू उभा राहतो आणि एका भिंतीच्या पार्श्वभूमीवर तो थांबतो. हे दृश्य पटेलांना आवडलं, लेखक तेंडुलकरांनाही आवडलं, इतर अनेकांनाही हे दृश्य आवडलं. काहींना ते मेलोड्रॅमॅटिक वाटलं. राजकीय उलथापालथी पाहून वेडा होण्याइतका पत्रकार गुंतलेला असतो का त्यात, असा प्रश्न विचारला गेला. निळूभाऊंचं उत्तर असं होतं की दिगू हा पूर्ण पत्रकार नाही तर तो निरीक्षकही आहे. दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या मते दिगूचं या राजकीय पोरखेळाला हसणं, हास्यास्पद ठरवणं आणि हसता हसता वेडसरपणाच्या पातळीला जाणं हे तटस्थतेला दिलेलं उत्तर आहे. या चित्रपटाची सुरुवात जेव्हा करायची होती तेव्हा मुख्यमंत्र्यांची भूमिका निळफुले करणार अशी चर्चा होती. कारण त्यापूर्वी निळूभाऊंनी केलेल्या राजकारण्यांच्या भूमिका गाजलेल्या होत्या. अगदी पटेलांच्याच त्यापूर्वीच्या सामना या चित्रपटातही त्यांची राजकीय व्यक्तिरेखाच होती. निळू फुलेंनी मात्र मला राजकीय भूमिका नको असं सिंहासनच्या वेळी स्पष्ट सांगितलं होतं. तेंडुलकरांनी मात्र त्यांच्यासाठी या राजकीय साठमारीचा निरीक्षक असलेल्या पत्रकाराची भूमिका लिहिली आणि ती त्यांनी अत्यंत सहज पण समजून उमजून केली. सिंहासन चित्रपटाचं हे वैशिष्ट्यच आहे की तो आजच्या भाषेत सांगायचं तर मल्टी स्टारर सिनेमा आहे. पण त्यातलं प्रत्येक पात्र नीट लक्षात राहतं. याचं क्रेडिट लेखकाला, दिग्दर्शकाला आणि त्या त्या अभिनेत्यालाही दिलं पाहिजे. अनेक शॉट्स विचारपूर्वक निवड करून घेतलेले जाणवतात. त्या काळामध्ये उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान, मराठी चित्रपटाचं बजेट, लागणारा वेळ या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनही चित्रपट अगदी तब्येतीत आणि मन लावून चित्रित केला आहे असं वाटतं. चित्रपटाचे छायाचित्रकार सूर्यकांत लवंदे यांनी घेतलेली मेहनत अनेक शॉट्समध्ये जाणवते. काही ठिकाणचे कृष्णधवल रंग आणि त्याला साजेशी शॉर्ट कंपोजिशन या गोष्टी चित्रपट अभ्यासक आणि विद्यार्थी यांनी विशेष अभ्यासाव्या अशा आहेत. सिंहासनच्या बाबतीत दोन कादंबऱ्या घेऊन त्याचा एक चित्रपट करणं ही सुद्धा मजेदार गोष्ट आहे. मुंबई दिनांक ही साधूंची कादंबरी आधी प्रकाशित झाली, पुढे त्यांची सिंहासन आली. दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांनी या कादंबऱ्या वाचल्या आणि तेव्हा त्यांना असं जाणवलं की सिंहासनमधल्या मुख्यमंत्र्यांचं जे पात्र आहे त्याचे काही धागे मुंबई दिनांकमध्ये आहेत. त्याचबरोबर सामान्य माणसांचा प्रतिनिधी म्हणून सिंहासनमध्ये येणारा दिगू टिपणीस आणि मुंबई दिनांकमध्ये येणारा अय्यर यांच्यातही थोडंसं साम्य आहे. अय्यरमधल्या काही छटा दिगू टिपणीसमध्ये घेता आल्या तर असाही विचार त्यांनी केला. मुंबई दिनांकमधल्या आणखीन दोन व्यक्तिरेखा त्यांना चित्रपटाच्या दृष्टीने जास्त भावल्या. एक म्हणजे पानिटकर, हा मुळात मध्यमवर्गीय पण नंतर स्मगलिंगमध्ये ओढला गेलेला माणूस. दुसरा म्हणजे डिकास्टा, हा लेबर युनियनचा लीडर, एकदम फायर ब्रँड. या दोन्ही व्यक्तिरेखा मुंबई दिनांक या कादंबरीत होत्या, त्या सिंहासन या चित्रपटात करताना त्यामध्ये घेतल्या पाहिजेत असं त्यांना वाटलं. ही कल्पना पटकथा आणि संवाद लेखक विजय तेंडुलकर यांनाही पटली, कारण चित्रपटाच्या दृष्टीनं सिंहासन ही कादंबरी अपुरी आहे असं त्यांचं मत होतं. मात्र दोन्ही कादंबऱ्याचा मिलाप झाला तेव्हा ही भट्टी जमून आली. सिंहासन हा चित्रपट हीच मुळात राजकारणावर केलेली कॉमेंट असल्यामुळे या चित्रपटावर पुन्हा काही कमेंट करण्याची गरज भासत नाही. चित्रपट संपला तरी उषक्काल होता होता काळ रात्र झाली या ओळींचे दृश्य संदर्भ आपल्या डोळ्यात घोळत राहतात. व्यवस्था बदलत नाही, ती बदलू बघणारा तथाकथित हिरो प्रत्यक्षात असत नाही आणि ज्याला हे सगळं नाट्य प्रत्यक्ष बघावं लागतं त्याच्यावर आलीच तर वेळ व्हायची वेळ येते. चित्रपट भावतो तो या सगळ्या मनाला क्लेशदायक असल्या तरीही पटणाऱ्या, सत्याच्या कदाचित अधिक जवळ जाऊ बघणाऱ्या अशा घटनांमुळे. त्यामुळे चित्रपट संपला तरी चित्रपटाच्या आशयामुळे होणारं दुःख आणि एकंदरीत परिणामामुळे वाटणारं समाधान अशा विचित्र मानसिकतेत आपली काही मिनटं जातात
आणि मग आपण जरा सावरतो आणि आपल्या भावविश्वाच्या आकलनाप्रमाणे समाजाला किंवा चित्रकर्त्यांना धन्यवाद देत आपल्या कामाला लागतो.